आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आज आपण इयत्ता 10वीतील राजकीय पक्ष राज्यशास्त्रातला तिसरं प्रकरण जे राजकीय पक्ष आहे त्यात आपण बघणार आहोत. त्यातलं राजकीय पक्ष म्हणजे काय आहे आपण जर विचार केला तर मागच्या पाठामध्ये आपण संविधानाचं जे आहे संविधानाची वाटचाल निवडणूक प्रक्रिया हे आपण मागच्या दोन धड्यांमध्ये बघितलं. पण आत्ता आपल्याला ह्या धड्यात काय बघायचं आहे तर सामान्य जनता लोकशाही प्रतिनिधी आणि निवडणुका ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला ह्या आत्ताच्या पाठामध्ये घ्यायचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की निवडणूक हा सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा आहे लोकांना जोडणारा दुवा आहे इथं असं समजलं जाते. जेव्हा आपण राजकारणाविषयी जर काही विचार केला तर राजकीय पक्षांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. म्हणून आत्ता आपण ह्या पाठात काय बघणार आहोत तर ही जी राजकीय पक्ष पद्धती आहे ह्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख आपल्याला ह्या पाठामध्ये करून घ्यायची आहे. तर आपण बघितलं तर राजकीय पक्ष म्हणजे काय जर आपण सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर राजकीय पक्ष म्हणजे काय आहे तर राजकीय पक्ष म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे लोक जेव्हा एकत्र येतात आणि जे लोक जेव्हा एकत्र येऊन जी संघटना स्थापन करतात आणि ह्या संघटनेतून निवडणूक लढतात आणि त्यातनं जी झालेली सत्ता आहे ती सत्ता प्राप्त केली जाते म्हणजेच इथं राजकीय सत्ता असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात संघटित होतात संघटित होऊन काही संघटना स्थापन करतात आणि त्यातनं ज्या निवडणुका लढवल्या जातात तेव्हा त्या संघटनेला आपण राजकीय पक्ष असं म्हणू शकतो. मग काही वेगवेगळ्या संस्था आहेत काही गट आहेत हे त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष पण आहेत. म्हणजे हे सगळे जे सुरुवात कशी होते तर पहिला आपण संस्था तयार करतो त्यातनं काही गट निर्माण होतात आणि तेव्हा जेव्हा गट निर्माण होतात त्यातनं वेगवेगळ्या पक्षांना सुद्धा इथं तयार व्हायला सुरुवात झालेली असते. मग ही जी राजकीय पक्ष आहेत त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू काय असतो तर सगळ्यात महत्त्वाचा जो हेतू असतो वैशिष्ट्याचा विचार जर केला तर सत्ता प्राप्त करणे म्हणजे जर आपण राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यांचा जर आम्ही विचार केला तर निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू राजकीय पक्षांचा असतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं राजकीय पक्षांनी जर स्वतःचीच अशी एक सत्ता स्थापन केली तर त्यांची एक वेगळी विचारसरणी तयार झालेली असते आणि याच विचारसरणीला सगळ्यात पहिल्यांदा जनतेचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. म्हणून दुसरं त्यांचं वैशिष्ट्य जर भेटलं तर पक्षाचा जनाधार पक्षांचा जनाधार. पक्ष म्हणजे राजकीय पक्ष कावळा चिमणी पक्ष नव्हे तर पक्षांचा जनाधार असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांची स्वतःची अशी एक विचारसरणी असते आणि या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो याला इथं पक्षांचा जनाधार असं म्हटलं गेलेलं आहे. मग आमचे राजकीय पक्ष तिसरा त्यांचा हेतू वैशिष्ट्य काय आहे तर हे जे राजकीय पक्ष असतात ते आपल्या विचारसरणीवर आधारित वेगवेगळ्या कार्यक्रमांची निश्चिती केली जाते. जसं जर आपण आता बघितलं की आता निवडून आलेले जे पक्ष आहेत मागच्या 5 वर्षात वेगळा पक्ष होता तोच पक्ष पुन्हा ह्या वर्षी चांगलं काम केल्यामुळे तोच पक्ष निवडून आला त्यांची विचारसरणी लोकांना आवडली त्यांनी त्याच पक्षाला निवडून दिलं. याच्या अगोदर जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल बरीच वर्ष त्यांनी राज्य केले पण आत्ता तसं झालेलं नाही. आता लोकांच्या विचारसरणींमध्ये सुद्धा बदल झालेला आहे म्हणून तिथे हे जे राजकीय पक्ष असतात ते त्यांची स्वतःची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यावर आधारित ते कार्यक्रम तयार करतात आणि त्यामुळे इथं लोकांच्या विचारसरणीवर असा पक्ष तयार केला जातो. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे लोकांचा विचार इथं घेतला जातो. विचार महत्त्वाचा आहे विचारसरणी. चौथा वैशिष्ट्य जर आम्ही विचार केला तर जो बहुमत मिळवणारा जो पक्ष आहे तो पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखला जातो आणि ज्याला बहुमत मिळत नाही तो विरोधी पक्ष. जसं आपण म्हणतो काही लोक निवडणुकीला उभारतात तेव्हा म्हणतात अपक्ष आहे अपक्षातनं निवडणुकीला उभारला आहे म्हणजे त्याला काय झालेलं आहे पूर्वी त्या पक्षाला पाठिंबा मिळालेला नाही की त्या पक्षाला भरपूर मत मिळालेलं नाही त्यामुळे तो विरोधी पक्ष झालेला आहे. म्हणजे पक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर विरोधी पक्ष असेल तर सत्ताधारी पक्ष चांगलं काम करतोय का नाही हे बघण्याचं काम आमचे विरोधी पक्ष करत असतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं 5वं वैशिष्ट्य तर राजकीय जे पक्ष आहे इथं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. बघा आणि दुसरं विरोधी पक्ष
आणि पाचवं जर आपण बघितलं, जर ह्याचं वैशिष्ट्याचा विचार केला, तर राजकीय पक्ष म्हणजे जे शासन आहे, शासन आणि जनता यांच्यामधल्या दुवाचं काम करत असतात. म्हणजे राजकीय पक्ष जास्त महत्त्वाचं आहे, कारण ते दोन्ही गोष्टींचा दुवा. दुवा म्हटलं तर आपण अजून म्हणू शकतोय की शासन आणि जनता असं आपण म्हणू शकतोय. शासन व जनता हे जे राजकीय पक्ष आहे, हे राजकीय पक्ष म्हणजे समाज आणि शासन यांच्यामध्ये समेट घडवून आणणे, यांच्यामधले विचारांची देवाणघेवाण करणे, आम्हाला लागणाऱ्या येणाऱ्या अडचणी शासन सोडवत असतंय आणि जनतेच्या अडचणी ऐकण्यासाठी इथे शासन असतं. आणि मग शासन कोण निर्माण करतंय, तर आमचे जे पक्ष आहेत, ते पक्ष जे निवडून येतात ते आपले शासन तयार करत असतात. म्हणून जनतेच्या मागण्या किंवा जनतेच्या ज्या तक्रारी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजे ही जनता आहे, जनतेचं लोकांपर्यंत तक्रारी पोहोचवण्याचं काम, लोकांचं काम कोण करत असतं, तर हे आमचं शासन करत असतं. आणि हे शासन कोण उभं केलं असते, आपण उभं केलं असते. म्हणजे काय केलं असतं, आपण आपल्यातला जो व्यक्ती निवडणुकीला उभं राहिलेला आहे त्याला मत देतो. जो व्यक्ती समाजाचं हित साधेल, स्वतःचं हित नव्हे तर समाजाचं हित साधेल अशा व्यक्तीला आपण निवडून देतो, आणि मग तो त्या पक्षातनं निवडून आल्यानंतर जनतेचं हिताचं कार्य करत असतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक वेगळा पॉईंट आहे, तो म्हणजे पक्षविरहित नवीन पक्षविरहित लोकशाही. पक्षविरहित लोकशाहीचा जर आम्ही विचार केला ही जी आमची पक्षविरहित लोकशाही आहे, ही लोकशाही त्या काळामध्ये बघितलं तर त्या काळामध्ये आमचे महात्मा गांधी जे आहेत, विनोबाजी भावे, जयप्रकाश नारायण जे आहेत, यांनी ही पक्षविरहित लोकशाही आणण्याचा प्रयत्न केलाय. ही पक्षविरहित लोकशाही म्हणजे काय, तर लोक किंवा लोकांनी तयार केलेल्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांनी काम करायचं, म्हणून पक्षविरहित लोकशाही. म्हणजे कुठलाही पक्ष काम करणार नाही, आमच्या समाजातलेच लोक त्या समाजातल्या लोकांनीच म्हणून एखादी समिती. जसं आता आपल्याकडे मंडळं असतात, गणेश मंडळ आहेत, वेगवेगळी मंडळं आहेत, काही काही महिलांच्या संस्था आहेत, तिथं काय केलं जातं, सगळेजण लोक एकत्र येतात, चांगलं कार्य करायचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड केली जाते, मग त्यांनी ते काम केलं जातं. एखादी संस्था असते, एखादी पतसंस्था असते, एखादं महिला मंडळ असते, एखादं तरुण मंडळ असतात. म्हणजे इथं ह्यांना महात्मा गांधींना, विनोबाजी भावेंना आणि जयप्रकाश नारायणजींना काय वाटायचं की लोकांनीच मिळून काम करायला पाहिजे. म्हणून इथं पक्ष कुठलाच नको आपल्याला, पक्षविरहित म्हणजे पक्षच नको आहे आम्हाला. पक्ष नसलेला, कोणत्याही पक्षात सामील नसलेल्या व्यक्तींनी लोकशाही चालवायची असं त्यांचं मत होतं. पण त्या पक्ष पद्धतीतल्या काही ज्या उणीवा आहेत त्या उणीवा जाणवल्या लोकांना, त्यातल्या उणीवा जाणवल्या, काही दोष आढळले, काही स्पर्धा ज्या होत्या लोकांच्या मधल्या, ईर्ष्या, ह्या सगळ्यामुळं, त्याचबरोबर काही गैरव्यवहार, ह्या सगळ्यामुळं काय झालंय, हे आमची जी पक्षविरहित लोकशाही जी पद्धत होती ती जास्त काळ टिकू शकलेली नाही. आणि मग परत पुन्हा हे जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्याच ताब्यामध्ये गेले. कारण जर आपला भारत स्वतंत्र झाला तर सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस, कितीतरी वर्ष काँग्रेसने राज्य केलेलं आहे. जसं पिढ्यानपिढ्या चालल्यासारखं ते राज्य झाल्यानंतर लोकांच्या विचारसरणींमध्ये बदल झाला, वेगवेगळे पक्ष त्यामध्ये आले, वेगवेगळ्या पक्षांनी तिथं आपलं कार्य करायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं ही जी पक्षविरहित लोकशाही पद्धत होती ती नंतर इथं बंद झालेली आहे. आपण जर बघितलं तर हे जे भारतातले पक्ष पद्धती आहेत, वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांचे स्वरूपसुद्धा काही काळामध्ये हळूहळू बदलत गेलेलं आहे. जर आपण बघितलं तर जसं मी मगाशी म्हटल्या पद्धतीनं, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बरीच वर्ष केंद्रात आणि राज्यात फक्त काँग्रेस हा एकच पक्ष होता आणि तो प्रबळ पक्ष होता. म्हणून त्याला एक प्रबळ पक्ष पद्धती असं म्हटलेलं आहे. एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणजे बरीच वर्ष, बराच कालावधी केंद्रात आणि राज्यात फक्त काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती. त्यामुळं एक प्रबळ, त्यांनी शब्द वापरले बघा, एक प्रबळ पक्ष पद्धती होती. म्हणजे बरेच वर्ष त्यांनी केलेलं कार्य जे होतं ते लोकांपर्यंत पोचलेलं होतं, लोकांना ते आवडलेलं होतं. नंतर हळूहळूमध्ये हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि ही जी पक्ष पद्धती आहे त्यामध्ये 1977 साली अनेक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी हे जे एक पक्ष पद्धती आहे ह्या एक पक्ष पद्धतीला आव्हान दिलं आणि त्यातनं हळूहळू वेगवेगळ्या पक्षांची निर्मिती होत गेलेली आहे. त्याच्यानंतर 1989 नंतर सुद्धा आपण जर बघितलं तर
ह्या पक्ष पद्धतीला बहुमत प्राप्त झालं नाही आणि बहुमत प्राप्त न झाल्यामुळं मग पुढं आघाडी सरकार स्थापन झालं आणि आघाडी सरकार स्थापन झालं आणि त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे मग आता आपल्याकडे कितीतरी असे पक्ष आहेत आता बोटावर मोजता येणार नाहीत इतके पक्षांची निर्मिती झालेली आहे आपल्या इकडे. म्हणजे 1999 नंतर मात्र ही जी अस्थिर असणारी जी काही आघाडी सरकार होती ती आघाडी सरकार इथेच थांबली आणि वेगवेगळ्या पक्षांना इथं सुरुवात झाली. मग भारतामधले काही प्रादेशिक पक्ष आहेत जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची आता आपण माहिती इथं घेऊया. सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर राष्ट्रीय पक्षांचा जर आम्ही विचार केला तर राष्ट्रीय पक्षामध्ये भारतीय काँग्रेस पक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा होता. आपण जर पुस्तक समोर घेतलं आणि पुस्तकात जर आम्ही बघितलं तर त्या पुस्तकांमध्ये सुद्धा आम्हाला काही राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते बघायला मिळतील. त्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे जे सगळ्यात पहिलं जर बघितलं तर भारतीय काँग्रेस पक्ष, त्याची स्थापना 1885 साली झालेली आहे. याची स्थापना 1885 साली झालेली आणि त्याचं चिन्ह जे हात आहे. पुस्तक जर समोर ठेवलं तर पुस्तकात तुमच्या लक्षात येईल हे जे चिन्ह आहे काँग्रेसचं हे चिन्ह म्हणजे भारतीय काँग्रेस पक्षाचं हे चिन्ह आहे. ह्यांचं धोरण काय होतं जर आम्ही विचार केला तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणारी ही सगळ्यात मोठी चळवळ काँग्रेस पक्षानं तयार केलेली आहे. कारण त्या काळामध्ये जर बघितलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आमचे जे नेते होते ते काँग्रेस पक्षातलेच निवडून आलेले होते, त्यातलेच पंतप्रधान झालेले होते, त्यातलेच मुख्यमंत्री झालेले होते. स्वातंत्र्यानंतर जर बघितलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरीच वर्ष बराच काळ आमचा हा जो काँग्रेस पक्ष आहे हा काँग्रेस पक्ष काय करत होता, प्रभावी पक्ष म्हणून तो समोर आलेला आहे. ह्यांनी काय काम केलेलं आहे, दुर्बल घटक जो आहे किंवा अल्पसंख्याक जो घटक आहे दुर्बल आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क मिळाले पाहिजेत म्हणून इथं त्यांनी कार्य केलेलं आहे. अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क मिळाले पाहिजेत याच्यासाठी हा आमचा काँग्रेस पक्ष जो आहे तो कार्य करत असतो. म्हणजे सर्वांना समान हक्क मिळायला पाहिजे, सर्वांचा समान विकास व्हायला पाहिजे, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, आपला हा जो समाज आहे तो व्यापक झाला पाहिजे आणि धर्मनिरपेक्षता सगळ्यात महत्त्वाची आहे, सगळ्या धर्माला समान मानणे हे ह्या काँग्रेसची शिकवण होती. हे धोरण ठेवून त्यांनी ह्या पक्षाची निर्मिती केलेली होती. म्हणजे लोकशाही असेल, समाजवाद असेल, आंतरराष्ट्रीय शांतता असेल किंवा सामाजिक समता यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाने कार्य करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतरचं जर आपण बघितलं तर दुसरा जो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष याची स्थापना जर बघितली तर इसवी सन पूर्व 1925 साली झालेली आहे. याचं जे चिन्ह आहे विळा आणि कणीस, हे बघा पुस्तक जर उघडलं तर लक्षात येईल की विळा आणि कणीस हे याचं चिन्ह आहे. मार्क्सवादी विचारांवर आधारित असा हा पक्ष तयार झालेला आहे. ह्या पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा भांडवलशाहीला विरोध केलेला आहे. जो वर्ग मजूर आहे आपण हे असं पण म्हणू शकतो, बघा आपल्याकडं लालबावटा म्हणतात त्याला, लालबावटा का म्हणतात, मग रेशन कार्डचं काम करतात, लोकांना मजुरी जी आहे ती वाढवायसाठी पगारासाठी प्रयत्न केला जातो, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आंदोलनं केली जातात, मोर्चे काढतात. म्हणजे हा जो कम्युनिस्ट पक्ष आहे त्याला आपण आपल्या साध्या भाषेत म्हटलं तर पटकन तुमच्या लक्षात येण्यासारखा तो म्हणजे लालबावटा. मजूर जे लोक आहेत, कष्टकरी वर्ग जो आहे, कामगार वर्ग आहे, ह्या सगळ्यांच्या हितासाठी यांनी काम केलेलं आहे. चीन आणि सोव्हिएत युनियन या देशामध्ये जर बघितलं तर यापैकी कोणीही याचं नेतृत्व ह्यांनी कुणीही स्वीकारलेलं नाही. यावरून 1962 साली काय झालं, या पक्षामध्ये फूट पडली आणि हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा वेगळा तयार झालेला आहे. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.